नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC स्टडी रूममध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण शिकत आहोत प्रोनाऊन. आज आपण प्रोनाऊनचा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन हा चॅप्टर शिकणार आहोत. तर यामध्ये आपण सर्वप्रथम बघणार आहोत की डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स कुठले कुठले आहेत. दॅट, दोज, यॉन्डर, धीस आणि दीज ही डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्सची काही उदाहरणं आहेत. दोज हे प्ल्युरल आहे आणि दीज पण प्ल्युरल आहे. तर याचे काही उदाहरण बघूयात आपण. पहिलं उदाहरण आहे दॅट इज माय बुक. आता या वाक्यामध्ये दॅट हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन वापरलेला आहे. दुसरं उदाहरण आहे धिस इज माय बॅग. आता या वाक्यामध्ये धिस हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन वापरलेला आहे. दोज वेअर गुड बॉईज, दोज या ठिकाणी वापरला आहे. त्यानंतर दीज आर ब्युटिफुल थिंग्स, दीज हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन या वाक्यामध्ये वापरलेला आहे. पाचवं उदाहरण आहे यॉन्डर इज अ व्हिलेज. आता या वाक्यामध्ये यॉन्डरचा वापर केलेला आहे. तर यॉन्डर म्हणजे चापलीकडे असा अर्थ होत असतो. तर अशा प्रकारचे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन वाक्यामध्ये कशाप्रकारे वापरतात ते आपण बघितलेलं आहे. याचे काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. तर पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे, द बिल्डिंग्स इन मुंबई आर टॉलर दॅन पुणे. आता या वाक्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कंपॅरिझन दिसते मुंबई आणि पुण्यामधील बिल्डिंग्सचं. तर दॅन पुणे अशी वाक्यरचना आपल्याला दिसते, तर ती चुकीची आहे. कारण या वाक्यामध्ये दोन सिटीचं कंपॅरिझन दिलेलं आहे. कंपॅरिझन दिलेलं असेल तर आपल्याला ज्यावेळी एखादी गोष्ट आहे, आता या वाक्यामध्ये बिल्डिंग्सचं कंपॅरिझन दिलेलं आहे, तर दुसऱ्या वाक्यामध्ये म्हणजे दॅन नंतरच्या वाक्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख झाला पाहिजे. परंतु या वाक्यामध्ये तशा प्रकारचा उल्लेख झालेला नाही आहे, तो आपल्याला करावा लागत असतो. तर बघूयात एरर कसा असतो आणि तो कसा आपण बरोबर करणार आहोत. या वाक्यामध्ये आपण बघितल्याप्रमाणे द बिल्डिंग्स आहे आणि याच वाक्याच्या शेवटी दॅन पुणे लिहिले, दॅन पुणे लिहायचं नाही आहे आपल्याला. तर त्याऐवजी आपल्याला दॅन दोज ऑफ पुणे लिहावं लागणार आहे. आता दोजचा वापर आपण कशामुळे केला आहे, तर द बिल्डिंग्स हे प्ल्युरल आहे, प्ल्युरलसाठी आपण दोज वापरतो आणि सिंग्युलरसाठी दॅट वापरतो. बरोबर आहे. अशा प्रकारचं वाक्य जर दिलेलं असेल, म्हणजे आता कंपॅरिझन दिलेलं असेल, तर फक्त कंपॅरिझन दुसऱ्या एखाद्या गोष्टीसोबत केलेलं असेल, तर त्यासोबत आपल्याला फर्स्ट थिंगचं उल्लेख हा येणं गरजेचं आहे. आता या वाक्यामध्ये दॅन दोज ऑफ पुणे लिहिलेलं आहे, दोज हा उल्लेख त्या बिल्डिंग्सबद्दल दिलेला आहे. अशा प्रकारचा एरर वाक्यामध्ये येत असतो आणि तो आपल्याला करेक्ट करायचा असतो. तर एकूण वाक्य होईल द बिल्डिंग्स इन मुंबई आर टॉलर दॅन दोज ऑफ पुणे. बरोबर आहे. दोज ऑफ पुणे म्हणजे दोज वाक्य शब्द हा बिल्डिंगसाठी वापरलेला आहे. हे खूप महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्याला लक्षात ठेवायचे. दुसरं अशाच प्रकारचं उदाहरण आपण बघणार आहोत, द पॉप्युलेशन ऑफ UP इज बिगर दॅन गोवा. आता पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशन सिंग्युलर आहे, म्हणून दॅन दॅट ऑफ येईल. बरोबर. तर या वाक्यामध्ये दॅन गोवा येणार नाही आहे, तर याऐवजी आपल्याला दॅन दॅट ऑफ गोवा लिहावं लागणार आहे. अशा प्रकारचा एरर आपण फाईन केला आहे. तिसरं वाक्य बघूयात आपण, द गार्डन इन धिस एरिया इज मोर ब्युटिफुल दॅन कोथरूड. वाक्यामध्ये द गार्डन या सब्जेक्टनुसार आपल्याला दॅन कोथरूड ही वाक्यरचना चुकीची करावी लागणार आहे, किंवा कंपॅरिझन असल्यामुळे ते चूक आहे अशी वाक्यरचना असते ग्रॅमॅटिकली. तर त्याऐवजी आपल्याला दॅन दॅट इन कोथरूड लिहावं लागणार आहे. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण एरर फाइंड केलेले आहेत की कशाप्रकारे आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह किंवा सॉरी डिस्ट्रक्टिव्ह डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्सचा वापर करतो आणि त्यांचा वापर कंपॅरिझनच्या वाक्यामध्ये कसा करतो, किंवा कंपॅरिझनच्या वाक्यामध्ये कशा प्रकारचे एरर्स असतात आणि त्यात आपण ह्या प्रकारच्या प्रोनाऊन्सचा वापर कसा करत असतो